नमस्कार मित्रो बँकिंग सेक्टरमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या युवक युवतींसाठी स्टेट बँक ऑफ इंडियामधील ज्युनियर असोसिएट त्याचबरोबर प्रोबेशनरी ऑफिसरची भरती ही एक महत्त्वाची परवानी असते सतरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाने आठ हजार दोनशे त्र्याऐंशी पदांची भरती परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे यानुसार ज्युनियर असोसिएट या पदासाठीची ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे मित्रो स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बँक असून या बँकेमध्ये ज्युनियर असोसिएट किंवा प्रोबेशनरी ऑफिसरसाठी अनेक युवक युवती प्रयत्न करत असतात मित्रो स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बँक असून की या बँकेच्या देशभरामध्ये दे बावीस हजार दोनशे एकोणीस शाखा कार्यरत आहेत त्याचबरोबर दोनशे एकोणतीस शाखा जगातल्या विविध एकतीस देशामध्ये कार्यरत आहेत याबरोबरच या बँकांनी या बँक करस्पॉडंटच्या माध्यमातून शहात्तर हजार एकोणनव्वद एवढे आउटलेट्स हे सुरू केलेले आहेत सध्या स्टेट बँक ऑफ इंडियामधील एम्प्लॉईची संख्या विचारात घेता एक लाख सहा हजार चारशे एकोणतीस ऑफिसर्स पंच्याण्णव हजार नऊशे ब्याण्णव असिस्टंट बत्तीस हजार एकशे अडतीस स्टाफ आणि पाच हजार सहाशे एकोणचाळीस कॉन्ट्रॅक्च्युअल ऑफिशल्स हे काम करताना दिसतात स्टेट बँक ऑफ इंडिया हे अनेक वेगवेगळ्या वित्तीय क्षेत्रामध्ये कार्यरत असून या बँकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या चौदा सबसिडरी संस्थांची स्थापना करण्यात आलेली आहे की ज्यामध्ये एस बी आय लाईफ एस बी आय कार्ड अँड पेमेंट सर्व्हिसेस जनरल इन्शुरन्स फंड मॅनेजमेंट कॅपिटल मार्केट लिमिटेड एस बी आय कॅप सिक्युरिटीज लिमिटेड एस बी आय पेन्शन फंड प्रायव्हेट लिमिटेड एस बी आय व्हेंचर कॅपिटल एस बी आय कॅप ट्रस्टी कंपनी लिमिटेड यासारख्या एकूण चौदा संस्था या स्टेट बँक ऑफ इंडियाद्वारे चालवल्या जातात म्हणजेच देशातील जनतेला बँकिंग सेवा सुविधा देण्याबरोबरच इतर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वित्तीय सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या बँकेने इतर विविध सबसिडरी ऑर्गनायझेशन्स या सुरू केलेल्या आहेत अशा मोठ्या संस्थेमध्ये या ठिकाणी जॉईन होण्याची ही एक महत्त्वाची संधी आहे मित्रो सध्या जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्या जाहिरातीनुसार ज्युनियर असोसिएट कस्टमर सपोर्ट अँड सेल्स या पदासाठी त्या ठिकाणी जाहिरात देण्यात आलेली आहे की ज्यामध्ये एस सीसाठी बाराशे चौऱ्याऐंशी पदं आहेत एस टी कॅटेगरीसाठी सातशे अठ्ठेचाळीस ओ बी सीकरिता साथ एक हजार नऊशे एकोणीस डब्ल्यू एसकरिता आठशे सतरा जनरल कॅटेगरीकरिता तीन हजार पाचशे पंधरा अशी एकूण आठ हजार दोनशे त्र्याऐंशी पदांची ही भरती आहे या भरती परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी पात्रता जी निर्धारित करून देण्यात आलेली आहे ती कोणत्याही शाखेचा पदवीधर युवक युवती हा या जाहिरातीनुसार अर्ज करू शकतो परंतु ज्या उमेदवाराचे ग्रॅज्युएशन एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर पूर्ण होणार आहे किंवा यापूर्वी ते पूर्ण झालेलं आहे त्याच्या हातामध्ये या, या तारखेपर्यंत मार्कशीट मिळू शकेल किंवा यापूर्वीचं मार्कशीट त्या ठिकाणी ग्रॅज्युएशनचं उपलब्ध आहे असे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात यासाठी वयाची अट जर आपण विचारात घेतली तर मिनिमम वीस व मॅक्सिमम अठ्ठावीस वर्ष ही वयोमर्यादा निर्धारित करून देण्यात आलेली आहे ही वयाची गणती एक एप्रिल दोन हजार तेवीस या तारखेला केली जाणार आहे अर्थात एस सी एस टीकरिता पाच वर्षाचं एज रिलॅक्सेशन असेल करिता तीन वर्षाचं एज रिलॅक्सेशन असेल या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत सात डिसेंबर दोन हजार तेवीस ही असून याकरिता जनरल ओबीसी व ई डब्ल्यू एस कॅटेगरीतील उमेदवारांच्याकरिता सातशे पन्नास रुपये फी असेल एस सी एस टी व फिजिकली डिसेबल्ड कॅन्डिडेटकरिता कोणत्याही प्रकारची परीक्षा शुल्क किंवा परीक्षा फी असणार नाही त्याबरोबरच या ज्युनियर असोसिएट पदाची जे काही परीक्षा होणार आहे त्यामध्ये दोन महत्त्वाच्या परीक्षा असतील एक म्हणजे प्रिलिमिनरी एक्झाम ती साधारणपणे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये होईल ती शंभर मार्काची ऑनलाईन एम सी क्यू टाईप परीक्षा असेल तर मेन्स एक्झाम फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये होईल जी दोनशे मार्कांची एम सी क्यू ऑनलाईन परीक्षा असेल फायनल सिलेक्शन हे प्रामुख्याने मेन्स एक्झामला मिळालेल्या मार्क्सवरती त्या ठिकाणी होईल त्याबरोबरच या जाहिरातीमध्ये आणखीन एक महत्त्वाची बाब नमूद केलेली आहे ती म्हणजे सध्या जे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ट्रेनी ॲप्रेंटिस म्हणून काम करत आहेत आणि ज्याने जो पिरियड कंप्लीट केलेला आहे अशा कॅन्डिडेटकरिता अडीच टक्के ग्रेस मार्क्स म्हणजे एकूण दोनशे मार्कांच्या पाच अडीच टक्के म्हणजे पाच मार्क्स हे बोनस मार्क्स म्हणून त्या ठिकाणी या कॅन्डिडेट्सना मिळणार आहे आता त्यासाठी तुमच्याकडे व्हॅलिड अप्रेंटिसशिप पूर्ण केल्याचं सर्टिफिकेट असणं हे आवश्यक आहे सर्वसाधारणपणे उपलब्ध पदाच्या पन्नास टक्के वेकन्सीच्या आधारे कॅटेगरी वाईज वेटिंग लिस्ट डिक्लेअर केली जाईल यामध्ये जे कॅन्डिडेट सिलेक्ट होतील त्यांना किमान सहा महिन्याचा प्रोबेशन कालावधी हा देण्यात येणार आहे मित्रो ही त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची वेबसाईट आहे बेसिकली ही जरी स्टेट बँक ऑफ इंडियाची परीक्षा असली तर ही परीक्षा घेण्याचं संपूर्ण कामकाज हे इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजे आय बी पी एसच्या माध्यमातून केलं जाणार आहे त्यामुळे आपण ऑनलाईन अर्ज करत असताना तो आय बी पी एसच्या पोर्टलवरतीच आपण रजिस्ट्रेशन करून आपण ऑनलाईन अर्ज सबमिट करणार आहात त्यासाठीची ही त्या ठिकाणी वेबसाईट यामध्ये देण्यात आलेली आहे ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे जेव्हा आपण ऑनलाईन अर्ज करणार असाल त्याच्यापूर्वी आपल्याकडे व्हॅलिड ईमेल आय डी मोबाईल नंबर चालू स्थितीतील मोबाईल नंबर त्याचबरोबर स्कॅन केलेला फोटोग्राफ स्कॅन केलेली सिग्नेचर की फोटोग्राफ हा साधारणपणे किमान वीस ते कमाल पन्नास के बी या साईजमध्ये असावा सिग्नेचर ही किमान दहा के बी ते मॅक्सिमम वीस के बी एवढ्या साईजमध्ये असावी त्याचबरोबर आपल्या डाव्या हाताच्या अंगट्याचं इम्प्रेशन हे कोऱ्या पेपरवरती उठवून त्याचं स्कॅनिंग करून वीस ते पन्नास के बीच्या साईजमध्ये त्याची सॉफ्ट कॉपी आपल्याकडे असावी लागेल आपण जर त्या ठिकाणी एस बी आयमध्ये अप्रेंटिसशिप पूर्ण केलेली असेल तर त्याचं सर्टिफिकेट हे आपण जास्तीत जास्त पाचशे के बीमध्ये पी डी एफमध्ये स्कॅन करून घेणं आवश्यक आहे हो त्याचबरोबर आपल्याला एक हँड डिक्लेरेशन द्यायचं आहे की ज्याची साईज पन्नास ते शंभर के बीपर्यंत असायला पाहिजे हे हँडरिटन डिक्लेरेशन लिहित असताना ते हाताने लिहायचं आहे मात्र कॅपिटल लेटर्स वापरायचे नाही अर्थात हा मजकूर काय लिहायचं आहे हे देखील जाहिरातीमध्ये देण्यात आलेला आहे की जो स्क्रीनवरती आपल्याला त्या ठिकाणी दिसणारा जो मजकूर आहे तो आपण स्वतः कोऱ्या पेपरवरती हाताने लिहून त्याच्यावरती आपण सिग्नेचर करायचे आणि हे जी काही डिक्लेरेशन आहे ते आपण स्कॅन करून आपण पेन रेडी ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म सादर करत असताना कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवणार नाही मित्रो या परीक्षेबद्दल ओव्हरऑल जर सिलेक्शन प्रोसेस जर आपण पाहिली तर ही एक नॅशनल लेवलची ऑनलाईन एम सी क्यू टाईप एक्झाम आहे या परीक्षेकरिता महाराष्ट्रातील उमेदवारांकरिता हिंदी इंग्लिश आणि मराठी माध्यम उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर या परीक्षेला मेन्स आणि प्रिलिमिनरी एक्झाम दोन्ही परीक्षेकरिता नेगेटिव मार्किंग आहे म्हणजे एका चुकीच्या प्रश्नाला पॉईंट ट्वेंटी फाय मार्क्स म्हणजे त्या ठिकाणी वन फोर्थ मार्क्स हे त्या ठिकाणी लेस केले जाणार आहेत प्रिलिमिनरी एक्झाम ही शंभर मार्कांची असेल मेन्स एक्झाम ही दोनशे मार्कांची असेल आणि त्यानंतर ज्या राज्यामधून आपण अप्लाय केलेलं आहे त्या राज्याची लोकल लँग्वेजची एक टेस्ट या ठिकाणी असेल या पदाच्या सिलेक्शनकरिता कोणत्याही प्रकारची मुलाखत म्हणजेच इंटरव्ह्यू ही त्या ठिकाणी असणार नाही ओवरऑल सिलेक्शन हे प्रामुख्याने फायनल एक्झाम म्हणजे मेन्स एक्झाममधील मार्क्सच्या आधारे होणार आहे म्हणजेच प्रिलिमिनरी एक्झामचे मार्क्स हे फायनल सिलेक्शनसाठी गृहीत धरले जाणार नाही पहिल्या टप्प्यातील जी प्रिलिमिनरी एक्झाम त्या ठिकाणी घेतली जाईल ती साधारणपणे शंभर मार्कांची असेल त्यासाठी एक तासाचा कालावधी असेल की ज्यामध्ये इंग्लिश लँग्वेज न्युमरिकल ॲबिलिटी रिजनिंग ॲबिलिटी हे तीन विषय असतील की याचं स्कोरिंग तीस पस्तीस पस्तीस या पद्धतीने त्याचे मार्क्स असतील इंग्लिश लँग्वेज हा सेक्शन वगळता न्युबरिक लॅबिलिटी आणि रिजनिंग ॲबिलिटी याकरिता आपणास हिंदी आणि मराठीचा देखील पर्याय उपलब्ध असेल प्रिलिमिनरी एक्झाम आणि मेन्स एक्झामकरिता जे त्या ठिकाणी सेंटर्स एक्झाम सेंटर्स असतील की ज्यामध्ये याची यादी आपल्याला स्क्रीनवरती दिसत असेल अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे रायगड सांगली सातारा सोलापूर हे त्या ठिकाणी एक्झामचे सेंटर्स असतील हे सेंटर्स प्रिलिमिनरी एक्झाम आणि मेन्स एक्झाम दोन्हीसाठी असतील त्याचबरोबर मेन्स एक्झाम जी असेल की या मेन्स एक्झामसाठी प्रिलिमिनरी एक्झाममधील गुणानुक्रमे त्या त्या कॅटेगरीनुसार एका पदासाठी दहा कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट केले जातील की ज्यांना मेन्स एक्झाम देता येणार आहे म्हणजेच या दहामध्ये येण्यासाठी आपल्याला प्रिलिमिनरी एक्झाममध्ये जास्तीत जास्त स्कोअर करणं हे आवश्यक राहील मेन्स एक्झामकरिता एकूण चार सेक्शन असतील ज्यामध्ये जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस त्यासाठी पन्नास मार्क्स असतील व पस्तीस मिनिटाचा कालावधी असेल जनरल इंग्लिशकरिता चाळीस मार्क्स असतील त्यासाठी पस्तीस मिनिटाचा कालावधी असेल क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडकरिता पन्नास मार्क्स असतील त्यासाठी पंचेचाळीस मिनिटाचा कालावधी असेल रिजनिंग ॲबिलिटी आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूडकरिता साठ मार्क्स असतील आणि त्यासाठी पंचेचाळीस मिनिटाचा कालावधी असेल म्हणजेच एकूण एकशे नव्वद प्रश्न असणारी दोनशे गुणांची ही परीक्षा असून त्यासाठी दोन तास चाळीस मिनिटाचा कालावधी हा देण्यात आलेला आहे यामध्ये आणखीन एक बाब लक्षात ठेवणं आवश्यक आहे की यामधल्या प्रत्येक शैक्षणकरिता स्वतंत्र टायमिंग आहे आणि त्या वेळेमध्येच आपल्याला तो तो शिक्षण सोडवणं हे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर या मेन्स एक्झाममधल्या स्कोअरच्या बाबतीमध्ये नव्याने जी प्रोव्हिजन या जाहिरातीमध्ये दिसते आहे ते म्हणजे जे कॅन्डिडेट यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आय अप्रेंटिसशिप म्हणून काम पूर्ण केलेलं आहे आणि त्यांच्याकडे व्हॅलिड सर्टिफिकेट आहे अशा कॅन्डिडेटला दोनशे मार्क्समध्ये त्यांनी मिळवलेले परीक्षेतील मार्क प्लस त्याला त्या ठिकाणी पाच मार्क्स हे त्या ठिकाणी बोनस मार्क्स म्हणून त्या ठिकाणी दिले जाणार आहेत म्हणजेच सध्या एस बी आय अप्रेंटिसशी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये एक अधिकचा फायदा या सिलेक्शनसाठी मिळणार आहे सर्वसाधारणपणे सिलेबस जर आपण या परीक्षेचा जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये लॉजिकल रिजनिंग न्युमरिक लॅबिलिटी इंग्लिश लँग्वेजकरिता साधारणपणे हे वेगवेगळे घटक या परीक्षेसाठी असतील अर्थात प्रत्येक परीक्षेला काही प्रमाणात यामध्ये बदल होत असतो त्या त्यावेळी त्या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून केल्या जाणाऱ्या डिक्लेरेशनकडे आपलं लक्ष असणं आवश्यक आहे अर्थात प्रिलिमिनरी एक्झामकरिता ओव्हरऑल आपण जर पाहिले तर हे टॉपिक्स या प्रिलिमिनरी एक्झामसाठीचे असलेले आपल्याला दिसून येतात मेन्स एक्झामकरिता रिजनिंग ॲबिलिटी क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड इंग्लिश लँग्वेज करिता हे साधारणपणे वेगवेगळे कंटेंट्स हे परीक्षेसाठी त्या ठिकाणी असतील त्याचबरोबर जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेसमध्ये करंट अफेअर्स स्टॅटिक जी के बँकिंग अँड फायनान्शियल टर्म्स स्टॅटिक अवेअरनेस त्याचबरोबर बँकिंग अँड फायनान्शियल अवेअरनेस यासारखे कॉम्पोनंट्स यामध्ये असतील कंप्युटर अवेअरनेसमध्ये हार्डवेअर सॉफ्टवेअर जनरल जनरेशन ऑफ कम्प्युटर्स डी बी एम एस नेटवर्किंग इंटरनेट एम एस ऑफिस इनपुट आउटपुट डिवायसेस इम्पॉर्टंट ॲब्रिवेशन्स यासारखे कॉम्पोनंट्स मेन्स एक्झामसाठी त्या ठिकाणी असतील या दोन्ही एक्झाम ह्या ऑनलाईन असणार आहेत त्याचबरोबर त्या मल्टिपल चॉईस म्हणजेच एम सी क्यू पद्धतीच्या असणार आहेत मित्रो या परीक्षेकरिता आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मूळ वेबसाईटवरती देखील उपलब्ध आहे तिथून आपण त्या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट डाउनलोड करू शकता इथे आपल्याला त्या ठिकाणी जी ॲडवटाइजमेंट दिसते इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला पी डी एफमध्ये ॲडवटाइजमेंट मिळेल आपण डिटेल तपशीलवार माहिती त्या जाहिरातीमधून घेऊ शकता आणि ज्यांना डायरेक्ट ऑनलाईन अर्ज करायचं आहे त्याने या आय बी पी एसच्या वेबसाईटवरती जाऊन देखील थेट आपण ऑनलाईन अर्ज रजिस्ट्रेशन करून करू शकता जेव्हा आपण या वेबसाईटवरती क्लिक कराल तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला ती वेबसाईट दिसेल आणि तिथे जाऊन आपण अप्लाय करू शकता मित्रो या परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स सातारा या साताऱ्यातील महाविद्यालयामध्ये सुरू असलेल्या आय बी पी एस बँकिंग रिक्रुटमेंट गायडन्स सेंटरद्वारे डिसेंबरपासून विशेष बॅच या ठिकाणी सुरू करण्यात येत आहे या बॅचचा कालावधी संपूर्णपणे पाच चार महिन्याचा कालावधी असेल आणि एक महिना ॲडिशनल स्टडी रूम आणि लायब्ररी फॅसिलिटी आपणास उपलब्ध करून देण्यात येणार आहे या सेंटरला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या महाविद्यालयातील सुसज्ज लायब्ररी कम्प्युटर लॅब स्टडी रूम त्याचबरोबर एक्सपर्ट लेक्चर्स या स सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत लेक्चरचा कालावधी हा साधारणपणे साडे अकरा ते दीड या कालावधीमध्ये लेक्चर्स घेतले जातात ही बॅच संपूर्णपणे फिजिकल बॅच आहे जे कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन लेक्चरची सुविधा याच्यामध्ये आम्ही ठेवलेली नाही आहे जे क्लासरूम टीचिंग याच्यामध्ये केलं जाईल त्यासाठी आवश्यक असणारे तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक यासाठी नियुक्त करण्यात आलेले आहेत या केंद्राच्या माध्यमातून अनेक युवक युवती वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत बँका खाजगी बँका यांच्यामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर मॅनेजमेंट ट्रेनिंग स्पेशालिस्ट ऑफिसर क्लर्क त्याचबरोबर ऑफिसर स्केल वन यासारख्या विविध पदावरती कार्यरत आहेत तर आपणही स्टेट बँक ऑफ इंडियामधील या जाहिरातीचा लाभ घेण्यासाठी व यासाठी आवश्यक असणारी पूर्व तयारी करण्यासाठी आपण हा क्लास जरूर त्या ठिकाणी जॉईन करावा यासाठी आवश्यक असणारी माहिती स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहे ज्यांना या बॅचकरिता प्रवेश घेण्याची इच्छा आहे त्यांनी या ऑनलाईन वेबसाईटवरती जाऊन आपलं रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे रजिस्ट्रेशन करून त्या ठिकाणी आवश्यक ती माहिती भरावी आपले फोटो आणि आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करावेत आणि त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन केलेल्या ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंटआउट घेऊन कॉलेजच्या कार्यालयामध्ये यासाठी आवश्यक असणारी फीस जमा करणं हे आवश्यक राहील तर विद्यार्थी मित्रो स्टेट बँक ऑफ इंडियामधील ही जे काही मोठी भरती सध्या सुरू आहे या भरतीचा आपण जरूर त्या ठिकाणी लाभ घ्या आवश्यक माहितीसाठी किंवा या बॅचच्या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आपणास आवश्यक असणारी माहिती उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली जाईल धन्यवाद